मग ते दंगे बिंगे झाले होते साधारण त्याच सुमारास असेल. तुम्ही मगाशी भेट कशी झाली ते सांगितलं, म्हणजे तुम्ही आधी ओळखत नव्हतात पण नंतर पाहिलं, पण पसंती कशी झाली? काही सांगितलं तुम्ही ऐकलं नाहीत. त्यांनी पहिल्यांदा मला बघितलं तेव्हापासून तो माझ्या मागे होता. फर्स्ट साईट त्याला. माझे जुने फोटो बघून ती आजही म्हणते मी कसं लग्न केलं. पण त्यांनी पाहिलं काय, पण त्यांनी विचारलं आणि तुम्ही लगेच पटकन हो म्हटलं. म्हणजे दुसऱ्या साईडनी पण होत. पण म्हणजे किती चकरा मारायला लावल्यात त्यावेळेला? नाही नाही, तसं तेव्हा कसं होतं, काम आम्ही भेटायला लागलो, मग गप्पा मारायला लागलो. मी ताजमध्ये रिसेप्शनिस्ट होते तेव्हा. ओ, म्हणजे गेटवेला? गेटवेला. आणि मग नियमित ताजला चक्रा होत्या? ताजला नसायच्या चक्रा. आम्ही सेदभवन पण भेटायचो किंवा कधी जेवायला जायचो, पण ते पण रात्री नाही, कारण तेव्हा सातच्याच घरात असायचं ना. आणि घरी वडिलांना वगैरे माहिती नव्हतं, पण माझ्या आईला माहिती होतं, म्हणजे आईला सांगितलं होतं मी. राज ठाकरे पूर्णाच्या किती पोळ्या खातात? एक पण नाही. म्हणजे कसं आहे माहिती ना, आम्ही लग्नात पण तो इतकं तिखट खायचा की आम्ही लग्नात पण एकमेकांना भजी भरवली होती दोघांनी. गोड आम्ही गोड, मी पण नाही गोड खायची आणि तोही नाही खायचा. आता थोडं थोडं खातो. बट म्हणजे हल्ली काय, पूर्वीपासून राज ठाकरे त्यांचं भाषण जेव्हा असतं तेव्हा त्या भाषणानंतर पुढे 8-10 दिवस त्याचे प्रतिध्वनी उमटत राहतात आणि ते फार म्हणजे आक्रमक आणि असं असतं. त्याची काही घरामध्ये तयारी वगैरे करतात? तयारी करत असतात. तयारी म्हणजे त्याचं वाचन खूप असतं. ज्या दिवशी सभा असते त्या दिवशी तर आम्ही त्याच्या रूममध्येच कोणाला पाठवत नाही, कारण त्याचं ते चालू असतं काय बोलायचं, कारण तो कधीच वाचून बोलत नाही भाषण. म्हणजे आता तरी मी आता हल्ली बघते की कात्रणं म्हणजे पेपरची वगैरे ती त्याला दाखवायची असतात म्हणून तो ठेवतो. पण त्याचं भाषण उत्स्फूर्त असतं, मग त्याच्यासाठी त्याला खूप